विद्रोह प्रभात लाइव चैनल की खबरें निरंतर देखने के लिए इस चैनल को सब्सक्राइब करें। सब्सक्राइब करने के लिए सबसे पहले इस सब्सक्राइब बटन को दबाएं। सब्सक्राइब बटन को दबाने के बाद यहां पर बेल आइकन आ जाएगा। बेल आइकन को दबाते ही विद्रोह प्रभात की खबरें आप तक निरंतर पहुंचती रहेगी। नमस्कार, मैं शैलेंद्र सिंह राठौर और आप देख रहे हैं विद्रोह प्रभात लाइव। विद्रोह प्रभात अब एक नई सीरीज शुरू कर रहा है, जिसके चलते अमरावती जिले के सभी नामचीन राजनीतिक जिन्होंने अपनी एक अलग पहचान बनाई, वो अपनी एक अलग पहचान बनाकर दुनिया में अपना नाम रोशन किया, इन सभी का परिचय हम आप लोगों को हमारे एपिसोड से करते जाएंगे। तो इस कड़ी के चलते आज हम आप सभी का परिचय कराने जा रहे हैं, जो किसी परिचय का मोहताज नहीं है। ऐसे अचलपुर तहसील के गांव निजामपुर निवासी पूर्व जिला परिषद सदस्य व नियोजन सदस्य तथा राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी अमरावती जिला अध्यक्ष सर संगीता अनिल ठाकरे इनसे। मैंने पहले ही कहा था कि ये किसी परिचय के मोहताज नहीं हैं। इनके परिचय कराते हुए हम आपको यहाँ पर एक बात जो बहुत ज़रूर है आप लोगों को बताना, वो यहाँ पर बताना चाहेंगे। आज इनकी कार्यशैली का आप इसी बात से अंदाज़ा लगा लीजिए कि आज इनकी एक दखल की वजह से, आज इनकी एक जागरूकता की वजह से भारत सरकार ने अपना एक विज्ञापन बंद कर दिया। सबसे बड़ी सफलता थी ये आज अमरावती राष्ट्रवादी महिला जिलाध्यक्ष सौ संगीता अनिल ठाकरे इनकी। अब आखिर में भारत सरकार ने अपना विज्ञापन क्यों बंद किया और वो विज्ञापन कौन था, ये जान लेना आप सभी को बहुत ज़रूरी है। तो सबसे पहले हम आपको भारत सरकार द्वारा प्रसारित किया गया वो विज्ञापन बता रहे हैं, जिसमें भारत सरकार ने ये कहकर सबकी दिशा भूल कर दी थी कि हरिसाल को, अमरावती जिले के धारणी तहसील के गांव हरिसाल को डिजिटल कर दिया गया है, डिजिटलाइज कर दिया गया है। मतलब यहाँ पर वाईफाई से लेकर इंटरनेट के सिवा लोग यूज़ कर रहे हैं और इसका आनंद ले रहे हैं। सरकारच्या ग्राम विकास योजनेमुळे हरिसाल देशातलं पहिलं डिजिटल विलेज झालं आणि आमच्या स्मार्टफोनच्या बोटावर झेल दाखवायला लागली। आज गावातील प्रत्येक शाळा आरोग्य केंद्र डिजिटल झाले। एवढंच काय, लोक ऑनलाईन व्यवहार करतायत। जबकि ऐसा कुछ भी नहीं था, ना यहाँ इंटरनेट सेवा थी, ना यहाँ पे कार्ड स्वैपिंग की कोई सुविधा थी और ना इसी तरह का यहाँ पर वाईफाई से कोई चीज जुड़ी वाली थी। इस विज्ञापन को देखकर सबसे पहले सौ संगीता ठाकरे इन्होंने अपने नेता राष्ट्रवादी के सर्वेसर्वा शरद पवार व सुप्रिया सुड़े इनके मार्गदर्शन में खुद हरिसाल पहुंचकर वहां का जायजा लिया। वो असल में यहां पर सही में सुविधाएं है या नहीं, इस बात को देखकर, इस बात को जांचकर दूध का दूध और पानी का पानी कर दिया। हरिसाल देशातलं पहिलं डिजिटल विलेज झालं। लाभार्थी जे ऍडव्हर्टाइज आहे ते बघितली आणि बघायसाठी आली की तुमचं गाव डिजिटल झालेलं आहे असं मला कळलेलं आहे। कष्टकार को मोबाइल वाटप करेगा वो भी नहीं, घरकुल आया नहीं, संडास नहीं, आणि स्मार्ट डिटेल बन रहे बोलता, ये नाम का है बताओ, टाकला लिख के हाथ से किती झाले कार्ड आहे वार्ड नंबर 2 दुकान पे जाओ आप सामान लेने के लिए तो कैश में व्यवहार करना पड़ता, ऐसा कोई डेबिट कार्ड वगैरह कुछ भी नहीं है। फिर भी ये सुविधा से आकड़े वगैरह आहे ना मॅडम, कुपोषणात म्हणजे 2 शाम मध्ये आहे, 4 नाम मध्ये। अच्छा,
दोन कुपोषित आहेत. आणि लाईटच्या बाबतीत कसं आहे, लाईट असतं काय दिवसभर? लाईट आता दोन तीन दिवसापासून चालू झालं लोडशेडिंग. अच्छा, लोडशेडिंग मुळे तुम्हाला फार प्रॉब्लेम होत असेल ना? हो, उद्या वगैरे कशाला जाणार, पण आमच्याकडे कसं जनरेटर असल्यामुळे. खिचडी कशावर बनवता? चुलीवर. थम मशीन आहे. मशीन तुमच्या हातात तुम्हाला प्रेझेंटी कसं येते? फिर हजेरी हजेरी बोलती उसको. कैसे लेते, नाम लेके लेते की कैसे बटन दबाने पड़ते? नाम लेते. अच्छा, नाम. मी इथे आली असता अशा कुठल्याही सुविधा शासनाने इथे दिलेल्या नाही आहेत. शासन एक प्रकारे ही जाहिरात करून जनतेची फसवणूक. संगीत अनिल ठाकरे इन्होंने अपने नेताओं के मार्गदर्शन में यहाँ पर पहुँच कर यहाँ का दौरा किया व हर एक से मिलकर इस विज्ञापन की धज्जियां उड़ा डाली. तो चलिए, आज हम आपका परिचय करा रहे हैं राष्ट्रवादी महिला कांग्रेस जिला अमरावती जिलाध्यक्ष सौ संगीता ठाकरे. इनसे बातचीत की हमारे न्यूज एंकर मानसी जोवन पुत्रा इन्होंने. मैडम, सबसे पहले आप अपना. मैं संगीता अनिल ठाकरे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष महिला अध्यक्ष अमरावती जिला. अभी इलेक्शन आने वाले हैं, तो आप उसमें क्या सहयोग देने वाले हैं? कैसे अभी ये जो सामने इलेक्शन है, सॉरी मैं मराठी मध्ये बोलते, समोर जे आता इलेक्शन येणार आहे त्यामध्ये आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली पडी नक्कीच चांगली मजबूत करणार. त्यासाठी आता मला जवळजवळ जिल्हाध्यक्ष पद मिळून 6-7 महिने झाले. आपल्याला माहीतच आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला टीम सध्या मधल्या पिरियडमध्ये जरा विस्कळीत होतं, म्हणजे पक्ष जवळजवळ असं कमी झाल्यासारखा होता. परंतु या 6 महिन्यामध्ये मी लगातार आंदोलनं सुरू घेतले. त्यानंतर जे सरकारने जे खोटे आश्वासन दिले त्यावर मी बरेच वेळा आपला आवाज उठवला. आपल्या महिलांना सोबत घेऊन मी त्याचे आंदोलन केले आणि जे काही खोटं सरकार जनतेसमोर मांडत आहे ते उजेडात आणण्याचं मी काम आतापर्यंत केलेलं आहे. जवळजवळ माझं अमरावती जिल्ह्यामध्ये महिलांची पळी चांगल्या प्रकारे बांधणी झालेली आहे. आणि जवळजवळ आपले 14 तालुके अमरावती जिल्ह्यामध्ये, 14 तालुक्यामध्ये मी चांगलं संघटन महिलांचं तयार केलं आहे. 14 तालुका अध्यक्ष नेमून त्यांची एक चांगलं त्यांचीसुद्धा एक संघटन, म्हणजे एक प्रकारचं जे आपण म्हणतो की बॉडी महिलांची चांगल्या प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या महिलांनी तयार केलेली आहे. त्यामुळे आता समोर जे इलेक्शन येणार आहे, तुमचा जो आता मला प्रश्न होता त्याकरता माझं असं विजन राहणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवाय पर्याय लोकांमध्ये राहिलेला नाही आहे. सरकारच्या अनेक जे मागच्या इलेक्शन पिरियडमध्ये जे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ सरकारने फेकण्याचं काम जे केलेलं आहे, खोटे आश्वासन दिलं आहे, त्याचं एक जिवंत उदाहरण मी तुमच्यासमोर सांगू इच्छिते की जो प्रश्न मी हाताळलेला आहे. मेळघाटमध्ये खरिसल नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये तिथली जनता अशिक्षित आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिथे वाचता लिहितंसुद्धा येत नाही. अशा गावामध्ये एक सुंदरशी एक ॲडव्हर्टाईज सरकारने आपल्यासमोर मांडलेली होती. अतिशय सुंदर ती ॲड यायची की डिजिटल व्हिलेज, जगाच्या सर्वात उंच पातळीवर असलेलं गाव हरिसल गाव पूर्णपणे डिजिटल झालेलं आहे. परंतु तिथे गेली असता आमच्या आदरणीय सुप्रियाताई सुळे आमच्या नेत्या, त्यांनी ही न्यूज बघितली. ही ॲड बघितल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की संगीता, तू मेळघाटमध्ये काम करतेस, खरंच असं काही झालेलं आहे का? आणि त्यानुसार मी त्या गावामध्ये पोचली. त्या गावामध्ये गेल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला माझं दर्शन तिथले जे बसस्थानक असते त्याचं झालं. त्याची व्यवस्था इतकी घाणेरडी होती की तिथे कुत्रंसुद्धा बसायला पाहत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये डिजिटल व्हिलेज म्हणून सरकारने जे घोषित केलेलं गाव आहे त्या गावाचं पहिलं चित्र मी बघितलं. त्यानंतर त्या गावामध्ये मी अनेक गावकऱ्यांना भेटली. तिथे शॉपिंगमध्ये शॉपमध्ये गेली. मला मुद्दा म्हणूनच तिथे शॉपिंग करायची होती की कार्ड चालतं का म्हणून. मी माझं आपलं कार्डसोबत घेऊन गेलेलीच होती. तिथे कार्ड दिलं, बिस्किटचे पुढे खरेदी केले. कार्ड दिल्यानंतर तिथले गावकरी मला बोलले, मॅडम हे काय आहे? मी म्हटले, हे कार्ड आहे, तुम्हाला डिजिटल गाव आहे, कार्डचे तुम्हाला आपले पेमेंट होतं असं मैंने सुना आहे. येणे आमक समजला, बोले पैसा दो, बोले पैसा. मी त्यांना त्यांची व्यथा समजून घेतली, त्यांना पैसे दिले, पेमेंट केलं. त्यानंतर गावकऱ्यांसोबत भेटली. तिथे काहीही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही परिस्थिती बदललेली नव्हती. शाळेमधल्या मुलांना भेटली, तिथे थमद्वारे तिथे अजिबातच प्रेझेंटी घेतली जात नव्हती. त्याला थमद्वारे प्रेझेंटी विचारल्यानंतर तो म्हणाले, काय का थम, म्हणजे नाही समजता, हजेरी लिहिते बोले हम, येस मॅडम बोलते बोले. तेव्हा मी समजून घेतलं की हे पण प्रकार सगळा खोट आहे. आरोग्य केंद्राला भेट दिली, तिथेसुद्धा लाईट नसल्यामुळे बरेचसे ऑपरेशन होत नव्हते. जनरेटरचा वापर करायचा प्रयत्न केला तर लाईट राहत नाही.
ते पण चालत नव्हतं चांगल्या प्रकारे. असं चित्र माझ्या डोळ्यासमोर आली. सगळ्यात मोठा पडदा हा शामजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मेळघाट येथील हरिसाल गावाचा केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं पडदाफाट झाल्यानंतर तिथे झपाट्याने मीटिंग लावल्या गेल्या आणि तिथे व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही ते सक्सेस झालं नाही. म्हणून त्यांनी चौथ्या पाचव्या दिवशी ती ॲडव्हर्टाईजच बंद केली. हे सगळ्यात मोठं काम आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे. खास करून आमची महिला टीम ही काम करते आहे. आणि समोरचं विजन जर बघितलं येते आता निवडणुकीच्या याच्यामध्ये, तर आम्ही ज्या जिथे महिलांची गरज पडते, म्हणजे सरकारने आता बघा तुम्हाला माहीतच आहे शेतकऱ्यांचे आत्महत्या खूप वाढल्या आहे आपल्या विदर्भामध्ये. म्हणजे जेणेकरून विचार केला तर यवतमाळमध्ये आता मी पेपरला 2 दिवसाआधी वाचलं की यवतमाळमध्ये परत 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे वारंवार आत्महत्या चालू आहे. आम्ही त्यावर तिथे जाऊन ते शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतो आणि सरकारने केलेले त्यांना जे खोटे आश्वासन आहे आम्ही आमच्या परीने जी काही मदत होईल ती आम्ही त्यांना करण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आम्ही ग्रामीण भागामध्ये आमची महिला टीम अजून चांगल्या प्रकारे मजबूत करतो आहे. शेतकऱ्यांचे असो, शाळेचे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असो, रोजगारी असो, या व्यापारी वर्ग असो, ज्यांना ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सोडवायचे प्रयत्न करतो. आणि जनतेचा कल नक्कीच राष्ट्रवादीकडे आहे, कारण राष्ट्रवादी याच्या आधी जेव्हा सत्तेमध्ये होती राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी, त्यावेळेसुद्धा आम्ही बरेचसे योजना काढल्या. महिला म्हणजे म्हणतात ना की बाळ पोटात असतानापासून तर मरेपर्यंतच्या ज्या योजना असतात त्या योजना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी सत्तेत असताना त्या योजना काढल्या, परंतु आम्ही कुठेतरी ॲडव्हर्टाईजमध्ये कमी पडलो होतो आणि याचाच फायदा मोदी सरकारने घेतला. म्हणून आम्ही आता जास्तीत जास्त प्रमाणात आमची जे आम्ही कामं करतो त्याची ॲडसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो आहे की जे करून जनतेसमोर आमचं सत्य समोर यावं आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय व्हावा असा प्रयत्न आमचा सुरू आहे. संगीता मॅडम, मेळघाटली आपण क्या सोच केला? मेळघाट कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण मेळघाटमध्ये रोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या माध्यमातून माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला, म्हणजे ॲक्च्युली मी ही पवारसाहेबांसोबत मागे आम्ही सत्तेत असताना बोललोसुद्धा होतो की मेळघाट म्हणजे असं माथेरान आपल्याला माहीतच आहे हिल स्टेशन, त्या माथेरानला एक मिनी ट्रेन जाते छोटी ट्रेन म्हणून. त्या पद्धतीची जर आपण मेळघाटला एक मिनी ट्रेन आपण जर घेतली तर अख्खं मेळघाटचा जो परिसर आहे म्हणजे व्याघ्र प्रकल्प आतमध्ये जो कोर एरिया आहे तो म्हणजे जे येणारे हे असतात आपले पर्यटक असतात त्यांना तो कोर एरियाचा आनंद घेता येईल, म्हणजे मेळघाट पूर्ण दिसेल त्यांना. आणि ही ट्रेन केली तर नक्कीच आपल्या इथे चांगल्या प्रकारे जसे माथेरानला महाबळेश्वर आहे या ठिकाणी पर्यटक येतात, पण तसे आपल्या मेळघाटमध्ये पर्यटकाची संख्या कमी प्रमाणात असते तर बाहेरचे पर्यटकसुद्धा वाढेल आणि त्यांना पर्यटक वाढल्यानंतर नक्कीच मेळघाटमध्ये जे लोकल लोक आहेत त्यांना एक रोजगारसुद्धा उपलब्ध होऊन जाईल आणि जगा म्हणजे बाकी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे एक म्हणजे जे म्हणतात प्रेक्षणीय स्थळ म्हणून मेळघाटसुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे प्रसिद्धी मेळघाटला मिळेल असं माझं एक समोरचं विजन आहे की आपण असं करायला हवं. अमरावती जिले ही नहीं पूरे देश में अपनी पहचान बना चुकी है राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी जिला अमरावती जिलाध्यक्ष सौ संगीता अनिल ठाकरे. इन्होंने आज हमने इनका पूरा परिचय आप सभी के सामने प्रस्तुत किया जो कि आज किसी परिचय की मोहताज नहीं है. तो इसी तरह से हम आगे भी नए नए चेहरे आपके सामने लाते रहेंगे और नई नई पहचान जिन्होंने अपने बल पर अपनी एक पहचान बनाई इन सभी की मुलाकात हम आप सभी से कराते रहेंगे. तो इसी तरह की खबरों के साथ में हम आपसे आगे भी मिलते रहेंगे. तब तक लिए इजाजत दीजिए. नमस्कार.